श्रीगणेशाय नमहावक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटीशमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीगोविन्दाय नमो नमः श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारि

मी ह्याच्या आधी असं थोडंसं बोलले होते तेव्हा अधिक महिना आला होता आणि त्यावेळेला मी आषाढी एकादशी अधिक महिन्यात आल्यामुळे त्या दिवशीचं महत्त्व मी सांगितलं होतं ह्याच्या आधीच्या एक माझा छोटासा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये टाकलं होतं पण आजची ही एकादशी आषाढी एकादशी ही अधिक महिना नाही आहे परंतु दर महिन्याला ज्या एकादशा येतात आपल्याला माहिती आहे सर्वांना दर महिन्याला दोन एकादशा येतात तर आजची ही चातुर्मासात येणारी एकादशी म्हणजेच चातुर्मासाचा पहिला दिवस आणि तोच म्हणजे आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी आपण म्हणतो की पंढरपूर यात्रा पंढरपूरचं महत्त्व हे सगळं मी मागे एकदा बोललेली आहे तर आज मी तुम्हाला चार शब्द ह्याच्याबद्दलच चा सांगणार आहे की माझी आन मला एक आनंद वाटतो बोलायला म्हणून मी बोलते की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण काय करावं काय करू नये आणि या दिवशी चातुर्मास सुरू होतो चातुर्मास याचा अर्थ काय की ह्या दिवशी देव म्हणतात देवशयनी एकादशी म्हणतात याला कारण असं एक म्हटलं जातं की चार महिने देव झोपतो आपल्याला माहिती आहे देव झोपत नसतो कधी देव झोपल्यावर आपल्याला झोपांची वेळ येईल तेव्हा देव कधीच झोपत नसतो पण एक काही पूर्वापार प्रथा पडली आहे की चार महिने देवशयनी एकादशी म्हणून म्हटली जाते देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हणतात त्याप्रमाणे असं चाललेलं आहे त्याच्यात आपल्याला जे माहिती आहे ते आपण बोलायचं तर आषाढी एकादशीचं महत्त्व एवढंच आहे की या दिवशी पंढरपूरमध्ये अतिशय मोठ्या मोठ्या संतांचे म्हणजे सगळेच आपल्या देशात जे, देशा जे संत होऊन गेलेत त्यांची अतिशय दिंड्या पताका घेऊन नाचत गाजत वाजवत कितीतरी तरी अनेक संकटांना तोंड देऊन हे सगळे वारकरी त्या पांडुरंगाच्या माय माऊलीला म्हणजे ती आपली सगळ्यांची माऊली आहे पांडुरंग हा माऊली आहे कारण माऊली म्हणतो आपण त्यांना जसं ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो ना असं पन पांडुरंग पण आपले मायबाप आहेत पां त्या माऊलीला पांडुरंगाला भेटण्याची जी तळमळ आहे संतांना आणि त्यासाठी हे सगळे वारकरी आपापल्या जन्मभूमीवरून आपल्या कर्मभूमीवरून आपापल्या दिंड्या घेऊन जातात आणि ते संता सर्वजणं प्रत्यक्षरित्या नाही तरी अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला भेटण्याच्या आतुरतेने चालत आहेत आणि आजच्या दिवशी हे सगळे पंढरपुरात येऊन दाखल झाले आता आपल्याला माहिती आहे की दहा पाच पंधरा हजार वीस हजार अशी ते मनसं नसतात पंढरपुरात करोड लाखो लोकांची मांदिवाळी आज आलेली आहे परमेश्वर सगळ्यांना भेटतो का हो याचा जरी विचार आपण केला तर तर आपल्याला वाटेल की म्हातारे आहेत दिनदुबळे आहेत अपंग आहेत अशा लोकांना जर लाईनीत उभं राहायची शक्ती नाही ताकद नाही आहे तर त्या लोकांना दोन दोन चार चार तास जर आपण लाईन किती पाच पाच सहा सहा तास लाईन लागते मी पण गेलेली आहे कार्तिक एकादशीला मी स्वतः गेलेली आहे दिंडी घेऊन त्यामुळे मला माहिती आहे किती लाईन त्यावेळेला पण होती तर आज सर आषाढी एकादशी भावसाचे दिवस आहेत पण अशा लोकांना जर आपल्याला लाईन लावून दर्शन द्यायचं असेल तर ते शक्य नसतं कारण अशा लोकांना झेपत नाहीत तर काय करायचं तर परमेश्वरानेच आपली आयडिया युक्ती केली असं म्हणतात की त्या दिवशी परमेश्वर म्हणजे विठ्ठल आपल्या स्वरूपाचं आपल्या कळसावर येऊन बसतो असं म्हणतात की लांब आहेत ज्यांना येता येत नाही आहे त्यांना मी दिसत नाही आहे त्यांना सगळे लोक त्रास देतात बाकीचे त्यांना येऊ देत नाहीत पुढे अशा लोकांना ताकद नाही गरीब आहेत असमर्थ आहेत अशा लोकांसाठी म्हणतात की परमेश्वर कळसावर बसतो असं एक समजूत आहे लोकांची आणि खरंही असेल कारण काय परमेश्वराला भक्त सगळेच प्रिय आहेत श्रीमंत प्रिय आहे गरीब प्रिय आहे अपंग प्रिय आहे गोळा गोरा गरीब श्रीमंत ब्राह्मण कुठचाही त्याच्याकडे भेद नाही आहे मग परमेश्वर सगळ्यांसाठी एकच आहे नाही का मग त्याच्यासाठी तो कळसावर बसतो अशी लोकांची समजूत आहे त्यामुळे असे काही लोक आहेत की कळसाचं दर्शन घेतल्यानंतरच घरी जातात त्यांना जर लाईनीत उभं राहायला नाही जमलं काय वाटली तब्येत बिघडली काही झालं लोकांचं तरी ते काही लोक असे आहेत की कळसाचं दर्शन झालं तरी आपण म्हणतो समाधान पावलो कळसाचं दर्शन हेच महत्त्वाचं असतं आणि त्या जमनीत पंढरपूर जी पंढरपूर जी भूमी आहे पवित्र भूमी त्या भूमीत जाणं यालाच अतिशय महत्त्व आहे तर आज मी तुम्हाला एवढंच सांगणार की भक्ती कशी करावी ह्याच्याबद्दल मी दोन शब्द बोलते भक्ती म्हणजे काय भक्तीचे प्रकार सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती असे दोन प्रकार आहेत आपण सर्वसाधारण लोक जी भक्ती करतो ना ती सकाम भक्ती करतो सकाम भक्ती म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराकडून काहीतरी अपेक्षा असते आपण एक नारळ देवाच्या पुढ्यात ठेवला आपण जातो गुरुवारी दत्ताला जातो सोमवारी शंकरांच्या महादेवाच्या देवळात जातो शुक्रवारी अंबामातेकडे जातो आणि काय मागतो प्रत्येक जण काही ना काही मागायलाच जातो असं काही एकही फक्त सर्वसाधारण मिळणार नाही की काही न मागता उभा राहतो माणसाची सवयच आहे हो कारण काय आपलं जीवनच असं आहे की ते खूप क्षणभंगूर आहे मनुष्य जीवन आणि ते एवढ्याशा छोट्या जीवनात आपल्याला सगळं मिळायला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते पण ते काही आपल्या नशिबानेच मिळतं हे आपल्याला माहिती आहे किती तुम्ही मागा जिथे लिहिलेलं आहे तेच मिळणार तर अशी ही भक्ती जी आपण करतो ना जी मागण्याची भक्ती आहे ती सकाम भक्ती आहे आणि निष्काम भक्ती म्हणजे काय की परमेश्वराच्या पुढ्यात जायचं आणि फक्त दोन हात आणि डोकं एवढंच त्याच्या पुढे ठेवलं ती निष्काम भक्ती की काम रहित भक्ती काहीही नाही मागायचं जायचं दर्शन घ्यायचं भांडण भांडणटंटे नाही करायचे कुठे लाईनीत उभं राहायचं शांत राहायचं काय असलं आपल्याला फूल फळ पान नेलं तर नेलं नाही नेलं तरी तो काही मागत नाही अशी जी भक्ती असते ना त्याला निष्काम भक्ती असं स त्या भक्तीला निष्काम भक्ती म्हणतात सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती याच्यामध्ये हाच फरक आहे आम्ही लोक करतो म्हणजे सर्वसाधारण मानव करतात ते निष्काम म्हणजे करत नाहीत सकाम भक्ती निष्काम म्हणजे आपल्याला काही नको आहे आणि सकाम म्हणजे काहीतरी पाहिजे अशी भक्ती आहे तर अशी भक्ती परमेश्वराला जी भक्ती आवडते ना ती निष्काम भक्ती प्रिय आहे सकाम भक्ती त्याला प्रिय नाही निष्काम काही नाही माझ्या मनात काही नाही मी आलोय दर्शन घेणार जाणार त्याला निष्काम भक्ती म्हणतात आणि अशी भक्ती मोठमोठ्या संतांनी केली आज म्हणूनच त्यांची नावं आज अजरावर झाली आहेत आपल्याला माहितीये हे जवळ आपल्या भारतात अनेक संत होऊन गेले त्यांनी नसता का संसार मुलं घरदार पैसा का नसता का कमवला त्या काळी पण नाही त्यांना कळलं हे सगळं व्यर्थ आहे हे सगळं इथेच टाकायचं आहे फक्त जाताना एक तर प्रभूचं नाव घेऊन जायचं आहे आणि चांगलं कर्म करायचं आहे एवढंच त्यांनी ठरवल्यामुळे त्यांनी देवाकडे काहीही मागितलं नाही असे हे संत आपल्या देशात होऊन गेले आहेत नावं तरी किती घ्यावी मीराव आहे संत तुकाराम आहे एकनाथ महाराज आहेत माणिक प्रभू आहेत संत जनाबाई आहेत अनेक नावं आहेत गोरा कुंभार आहेत कितीतरी आहेत संत सगळ्यांनी निष्काम भक्ती केली आपण करतो ती सकाम भक्ती सकाम म्हणजे आपल्याला काहीतरी हवं आहे तर अशी भक्ती आपण करू नका कारण भक्ती करण्यातसुद्धा असं देवालाही समजतं की हा माणूस इतकं देऊन सर्व असूनसुद्धा माझ्याकडे अजूनही काहीतरी आता एखादा मुलगा देवाकडे गेला आणि म्हणाला आई वडील की मा माझ्या मुलाला पास कर बाबा देवा श पहिला नंबर येऊ दे मग मी तुला पेढे देईन पण आता देव हसेल नाही का तो म्हणेल अगर तुझा मुलगा शाळेत जात नाही अभ्यास करत नाही तो पास कसा होणार तो का मी शाळेत जाणार का त्याच्याबदली याचा अर्थ ही भक्ती योग्य नाही ही तुम्ही मा आप आत्वा आपल्यासाठी करताय स्वार्थासाठी भक्ती करताय स्वार्थासाठी भक्ती कधीच करायची नसते परमेश्वर आपल्याला मोक्ष द्यावा त्यांनी आपल्याला सद्मार्गाला लावावं म्हणून आपण संतांची प्रेरणा घेतो देवाची भक्ती करावी आता आपल्याला माहितीच आहे की आपले हे संत मो होऊन गेले त्यांनी किती छान भक्ती केली देवाची आता अर्जुन हा कृष्णाचा सखा सखा होता अर्जुन कारण तो भावाने त्याच्याशी राहत होता अर्जुन आणि कृष्ण कृष्ण जरी त्या काळी देव होता पण अर्जुन त्याला आपला सखा मित्र मानायचा आणि मित्र बरेल ते बरोबर म्हणजे त्याची अर्जुनाची निष्काम सकाम भक्ती निष्काम भक्ती यातनी कोणती भक्ती तुम्ही समजाल अशी त्याची भक्ती होती पण त्याला असं नव्हतं वाटत की देवा तू माझ्याबरोबर आहेस मला हे पाहिजे ते पाहिजे काही मागितलं नाही अर्जुननी कृष्णाकडे अशी ही भक्ती अशी मोठ्या संतांनी भक्ती केली असे हे संत आज अजरावर झालेत आपल्याला माहिती चा आहे संत आपण संत होऊ शकत नाही कारण काम क्रोध लोभ मद मत्सर हे षड रिपून जोपर्यंत आपल्यात आहे तोपर्यंत आपण संत पदाला जाऊ शकणार नाही सत्य आहे ते कशाला आपण खोटं मानायचं सत्यच आहे ते कारण माणसाच्या अंगात हे सगळे गुण आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण वागलो किंवा राहिलो हे सगळ्याचा ना नि निगेटिव्ह केलं आणि आपल्याला नको हे काम क्रोध लोभ मद मत्सर नको आहेत आणि आपण सरळ मार्गानेच जायचं ठरवलं तर नक्कीच परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे परमेश्वर नक्कीच तुम्हाला वेळोवेळी सहाय्य करेल पण आपण तसं न करता आपण हे चांगल्या प्रकारे भक्ती करा अनेक संतांनी चांगली भक्ती केली म्हणून आज ते अजरावर झाले आपण काय करणार आपण फक्त रविवार सोमवार शनिवार त्या आठवड्याचे सात दिवसात सात देवांना भेटतो आणि तेवढं काय मागायचे ते मागून घरी येतो घरी आल्यावर परत नाही जमलं देवाने नाही दिलं की देवाला जाऊन शिव्या घालतो झाली भक्ती आपली याला भक्ती नाही म्हणत देव पण आपली परीक्षा बघत असतो देव वेळोवेळी प्रत्येकाची परीक्षा बघतो कुणाला काय पाहिजे हे त्याला बरोबर माहिती आहे तुम्ही का मागता आपण अपन एक आपला कटोरा म्हणतात ना आपण लायक नाही आहोत देवाकडे मागायचे अपात्र आहोत आपलं पात्रच बरोबर नाही तर त्याच्यात देव काय घालणार हो त्यामुळे आपण देवाकडे काय मागावं हे सुद्धा प्रत्येक माणसाने ठरवायचं सर्व काही आहे नामक शांत राहा आनंदी राहा सुखानी राहा दानधर्म करा आल्या गेलेल्याला विचारा कोणाशी मतभेद करू नका कोणाचा द्वेष करू नका हे संतांचं आणि देवाचं सांगणे त्याच्यातच ते म्हणतात मी आहे तुम्ही माझ्याकडे येऊन काय मागण्यापेक्षा मीच तुमच्या दारात येऊन तुम्हाला देईन पण तुम्ही असे वागले तरच मला आवडेल यालाच म्हणतात भक्ती म्हणून भक्ती भिल्लीणीने केली भिल्लीणी म्हणजे शबरी आता ती शबरी किती लहान वयात आली मातंग ऋषींकडे सगळ्यांना माहिती आहे महाभारत रामायणातली कथा आहे तर तिने सुद्धा देव मिळावा मोक्ष मिळावा मला गुरुंनी सांगितले की कधी नाही कधी राम तुझ्याकडे येणार तुला त्यांचं दर्शन होणार या हेतूने ती इतकी वर्षं जप जाप असं केलं नसेल तिने पण ती खरोखर मनापासून रामाची आठवण काढीत होती रामाला कधी भेटेल असं तिला वाटत होतं आणि खरोखर तिने जी भक्ती केली ती निष्काम भक्ती केली म्हणून राम एक ना एक दिवस तिच्याकडे आले यालाच म्हणतात निष्काम भक्ती अशी भक्ती कोणी कोणी केली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाभारतात कथा आहेत रामायणात कथा आहेत मारुतीसारखा प्राणी म्हणजे आपण म्हणतो मारुती हे असं आपण आता मारुती हनुमान आपण म्हणतो पण त्याने सुद्धा रामाची भक्ती राम रामाच्या पायाचा दास झाला तो आता दास्य भक्ती कोणाकडनं शिकावी मारुतीकडनं मारुती कायम रामाच्या पायाशी वा तो कधीही उ वाकडा कुठेही बसला नाही कायम रामाचा पाय धरलेला त्याने आता ही भक्ती कशी असेल बघा आपण देवळात गेल्यावर किती मिनटं उभे राहतो नाही राहू शकत कुठे इकडे बघ तिकडे बघ कोणी चपला चोरतं आहे काय कोणी हे चोरतं आहे काय आपलं लक्षात नसतं कोणाक देवाकडे लक्षात नसतं आपलं म्हणजे सगळ्यांचं तर अशी भक्ती आपली आहे ती देवाला कशी आवडेल मनोभावे मनाप्रमाणे मनापासून मनातून अशी जी भक्ती कराल तीच परमेश्वराला आवडते आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त तुम्ही सर्वांनी एकच करावं की परमेश्वराचं नामस्मरण करा झेपेल तेवढं करा दोन माळा एक माळा काहीतरी घरात करा चांगलं उपास करा उपास करताना एकादशी दुप्पट काशी असं करू नका थोडंसं हार घ्या कारण जास्त हार घेतल्याने सुस्ती येते माणसाला झोप येते कमी आहार घेतल्यानंतर माणूस चांगला राहतो व्यवस्थित आपल्याकडनं उपासना देवाची होते तर असं हे आषाढ एकादशीचं महत्व आहे आणि आषाढ एकादशीला अतिशय अनन्यसाधारण परमेश्वराने महत्व दिलंय सगळ्या एकादशीमध्ये देवाला ही पंढरपूर यात्रा म्हणून जी ओळखल्या जातात ती आषाढी आणि कार्तिकी ह्या एकादशी देवाला अतिशय प्रिय आहेत कारण त्याला देवाला आपली मुलं आपल्याकडे येत आहेत असं त्याला वाटतं देव सगळ्यांचा आहे देव सगळ्यांना कमरेवर घेतो डोक्यावर बसवतो असा देव आहे देव बालगोपालांचा सेवा करणारा देव आहे आपल्याला माहिती आहे कृष्णा किती लोकांचे सोंगडी कृष्णाबरोबर होते तर देवाला असं भेदभाव काही नाहीत गरीब आहे जात खराब आहे याची असा आहे देव सगळ्यांना आपसा आप आत्मसात करतो ह्याच्यावरून आपण एवढंच शिकायचं की आजच्या आषाढी एकादशीला आपण आनंदात राहायचं देवधर्म करायचा देवळात जावं जवळपास जवळ घर जा जर एखादं विठ्ठलाचं देऊळ असेल विठ्ठल रुक्मई कोणी कृष्ण असेल चालेल आता माझ्यासमोर भगवान कृष्ण आहेत आता ते पण एकच रूप आहेत कृष्ण राम श्री विष्णू हे सगळे एकच आहेत फक्त नावं आहेत आपली नाही का नावं आहेत मी कोणाची आत्या लागते कोणाची मावशी लागते कोणाची बायको लागते तसं येते त्यांनी त्या त्या काळासाठी त्यांनी अवतार घेऊन आपली नावं दिलेली आहेत देव एकच आहे आणि एकच राहणार तर हेशी ही उपासना अशी भक्ती तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला आषाढी एकादशी पावेल आणि आजपासून तुम्ही एखादा नियम करा असं संत सांगतात किंवा असं देवानीच पण आहे या चातुर्मासात काही निर्म नियम व्रत वैकल्य असं काहीतरी करावं असं पूर्वीचे लोक करत होते कोणी बायका जुन्या काळच्या बायका आमच्या गावाला पण आम्ही होतो लहान तेव्हा बघायचो देवळात जायच्या आणि हे करायच्या देवाला तांदूळ घेऊन काही नसलं तर तांदूळ नेऊन ठेवायचं चार महिने सतत देवाचं दर्शन मग ते कोणताही देव असो असं केलं करायचे असं आपण सर्वांनी करावं आणि आषाढी एकादशीपासून चार महिने काहीतरी नियम घ्या कोणाला न बोलण्याचा कोणाला न दुखवण्याचा कोणाला त्रास न देण्याचा दान धर्म करण्याचा असा कुठचाही नियम तुम्ही घ्या असं माझं सांगणं म्हणजे माझ्यासोबत सांगणं आहे एवढं बोलून मी हे आषाढी एकादशीचं हे सर्व देवासाठी समर्पित करते दे। धन्यवाद